आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात. आमच्यातले काही जण भाजपसोबत जाण्यास उत्सुक होते पण तसा निर्णय झाला नव्हता. अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच, शरद पवारांची प्रतिक्रिया. 2001 पासून राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र काम केले, शरद पवार यांची माहिती. अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही आमच्या बैठका घेतो आणि निर्णय घेतो, आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेलो नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. प्रत्येक पक्षाचे बूथ एजंट असतात, प्रत्येकाकडे कॅमेरा असतो, 6 पर्यंत जे लोक रांगेत असतात त्या सगळ्यांचं मत काउंट होतं, मतदान टक्केवारीच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रत्येक बँकेमध्ये सीसीटीव्ही असतात त्यामुळे बँकांमध्ये काय सुरू आहे याचा तपास करावा, पैसे वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया. जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही, अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवारांना बारामतीतून संपवणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. अजित पवारांच्या नाराजीच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं, काहीही प्रतिक्रिया न देता चंद्रकांत पाटील निघून गेले. भाजपसोबत जायचं नव्हतं ते दिल्लीला जाऊन चर्चा का केली, अजित पवारांचा शरद पवारांना सवाल. पवारांच्या धक्कातंत्राचा महाराष्ट्र 1978 पासून साक्षीदार, अजित पवारांचा दावा. शरद पवारांचा मूळ जन्म हा काँग्रेसचाच, मात्र मंत्री गिरीश महाजन यांची शरद पवारांवर टीका. शरद पवार उद्धव ठाकरेंनाही काँग्रेसमध्ये घेऊन जातील, महाजन यांचा टोला. इंडिया आघाडीमध्ये फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी राहिले, 40 पक्षाची इंडिया आघाडी कुठे गेली, मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल. खासदार होण्यासाठी आम्ही वणवण भिंगरी लावून फिरतोय आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना आयती खासदार की मिळाली, सुप्रिया सुळेंची खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका. नाती जोडायला, नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते, मंत्रीपद महत्वाचं की निष्ठा महत्वाची, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा, अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात सहभागी, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांचा आरोप. अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार. ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं एकनाथ शिंदेबाबत वादग्रस्त वक्तव्य, सिनेमाचा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार हे असं लिहायचं वक्तव्य केलं. आदित्य ठाकरेंच्या कपाळी मेरा बाप गद्दार हे असं लिहायला हवं, प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव इथं फडणवीसांची जाहीर सभा. बीडमध्ये आज शरद पवारांची सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता मोंढा मैदानात पवारांची सभा. उद्धव ठाकरे आज शिर्डीमध्ये शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार, संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या कर्जत आणि उरणमध्ये सभा. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्यासाठी सुजात आंबेडकर यांची आज कोपरगावमध्ये जाहीर सभा. शरद पवारांनी विलीनीकरणाबाबत केलेलं वक्तव्य आश्चर्यकारक, येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. शरद पवार यांना पर्याय राहिलेला नाही, काही दिवसातच त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होईल, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत खैरेंना पराभव दिसत असल्यानं ते अशी वक्तव्य करतायत, संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवर टीका. ईव्हीएम मशीन हॅक होत नसेल तर मतदान वाढवण्याचा प्रश्न येतो कुठून, हा विरोधकांनी केलेला उपद्व्याप आहे. ज्या ठिकाणी मतदान उशिरा झालं त्याची आकडेवारी उशिरा आली, संजय शिरसाट यांची विरोधकांच्या आरोपावर टीका. रवींद्र गायकवाडांविरोधात धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक, मुस्लिम समाजाची कळंब पोलिसात निवेदन देऊन कारवाईची मागणी. रवींद्र गायकवाडांनी निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केलं, मुस्लिम समाजाचा.
अतृप्त आत्मा हा 50 वर्ष नाही तर 56 वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतोय, पण त्याला मोदींसारखी व्यक्ती मिळाली नाही. शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर, देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्यावर टीका करतो हा आमचा बहुमान असल्याचंही विधान. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असतानाच पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. आम्हाला बदनाम करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनं केलं, प्रफुल्ल पटेल यांचं एका मुलाखतीत वक्तव्य. इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, आज संध्याकाळी होणारी भेट उद्यावर ढकलण्यात आली आहे. नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ तुर्भे ते नेरूळ महायुतीची रॅली, प्रचार रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, अजित पवार गट, मनसे, रिपाई, पीआरपी आणि रासप या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी. रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही सहभाग. पुण्यामध्ये गाडीची लाईट चमकवली म्हणून 20 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण, कोंढवा परिसरातली घटना. पुण्यातील सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीचं चोरून फोटो काढण्यात आलेत आणि व्हिडिओ सुद्धा शूट करण्यात आलेत. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धरणात पोहण्यासाठी आलेल्या हौशी तरुणांची कार धरणात बुडाली, अकोल्यातील पोपटखेड धरण परिसरातला प्रकार. मुंबईमध्ये विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलँडच्या कंपनीची 4.5 कोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईतील वाहतूक कंपनीच्या एका संचालकाला अटक. अभिनेता साहिल खानला आणखी एका दिवसाची पोलीस कोठडी, साहिल खान महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचं समोर. भंडाऱ्यातील बडा बाजारमधील बिसेन हॉटेलला भीषण आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. डेक्कन क्वीन रेल्वेच्या C2 डब्याखाली पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान आग लागल्याची घटना, रेल्वेचे ब्रेक लावल्यानं निर्माण झालेल्या घर्षणातून आग लागल्याची माहिती. 16व्या वित्त आयोगानं आयोगाच्या संदर्भ अटींशी संबंधित मुद्द्यांवरती सर्वसामान्य नागरिक आणि संस्थांकडून सूचना मागवल्या. मुंबई इंडियन्स आयपीएलमधून आउट, प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा पहिलाच संघ मुंबई इंडियन्स. गुगल कंपनीकडून भारतामध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी पर्सनल गुगल वॉलेट सेवा सुरू, याच्या मदतीनं नागरिकांना महत्वाच्या गोष्टी डिजिटली स्टोअर करता येणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं बुधवारी पुन्हा एकदा पीओके हा भारताचा भाग असल्याचं वक्तव्य. याआधी जयशंकर यांनी भारतीय पीओकेला विसरलेले नाहीत, लोकांना ते पुन्हा देशात आणायचे असं वक्तव्य केलं होतं. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना बंगळुरू पोलिसांचं समन्स, भाजप आणि कर्नाटक युनिटनं केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पोलिसांची कारवाई. अपहरण प्रकरणी जेडीएस नेते HD रेवण्णा यांना 14 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेच्या अपहरणाच्या आरोपाखाली रेवण्णा यांना अटक. आंध्र प्रदेशातील NTR पोलिसांकडून 8 कोटींचा घबाड जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात. अमित शहा आणि राहुल गांधी यांचा आज तेलंगणामध्ये प्रचार, भोनगीरमध्ये अमित शहा तर मेडक आणि मलकाजगिरीमध्ये राहुल गांधी प्रचार करणार. कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय 10 मे रोजी आदेश दिला. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना होणार. गुणतालिकेवर पंजाब किंग्स 8व्या तर RCB 7व्या स्थानावर आहे. 3 वर्षात कुटुंबियांची घरगुती बचत 9 लाख कोटींनी घटली, महागाई वाढल्यामुळे बचतीवर विपरीत परिणाम, केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाचा अहवाल. एप्रिल महिन्यात 22 लाख वाहनांची विक्री, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं ही माहिती दिली आहे. महादेव बेटिंग ऍप 1000 कोटींची शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची माहिती. परदेशातील अनिवासी भारतीयांनी 2022 भारतात 111 अब्ज डॉलरहून अधिक पैसे पाठवले, मायदेशी पैसे पाठवण्यात भारतीय आघाडीवर, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित संघटनेचा अहवाल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.